विदर्भाचं पंढरपूर असलेलं शेगाव, जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचं माहेरघर असलेला मतदारसंघ म्हणजे बुलढाणा. आज वेध घेऊयात बुलढाणा मतदारसंघाचा. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य गड राहिलाय. यापूर्वी हा मतदारसंघ राखीव होता तेव्हा काँग्रेस, सेना, भाजप यांचे उमेदवार आलटून पालटून निवडून येत होते. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे मोठ्या मताधिक्यानं इथून निवडून येतात. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीकडून माजी आमदार कृष्णराव इंगळे हे मैदानात उतरले होते. काँग्रेस राष्ट्रवादीमधली अंतर्गत धुसफूस आणि मोदी लाटेच्या प्रभावामुळं शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी एक हाती मैदान जिंकलं होतं. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना 4,09,145 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृष्णराव इंगळे यांना 3,49,566 मतं मिळाली. पण प्रतापरावांच्या विजयात मोदी लाटेचा मोठा वाटा होता. सतत 3 वेळेस लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे खासदार प्रतापराव जाधव यावेळेस पुन्हा अंगाला तेल लावून लोकसभा लढतील हे निश्चित जरी असलं तरी खासदार प्रतापराव जाधव यांच्या एकंदर काम कार्य कौशल्यावर जर विचार केला तर अख्ख्या लोकसभा मतदारसंघात काही खुशी काही गम हे मात्र नक्की दिसून येतं. केंद्राचा येणारा वेगवेगळ्या योजनांवरचा अपुरा निधी आणि जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा यांची सांगड घालता घालता प्रतापराव जाधव यांच्यासुद्धा नाकी नऊ येत आहेत. संसदेमध्ये जाऊन मी निश्चितच बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहिलो. अनेक विषयावरती संसदेमध्ये मी बोललो. तसेच या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 कोटी रुपयाच्या नॅशनल हायवेच्या कामाला मंजुरात मिळालेली आहे. अनेक कामं त्यातली सुरू झालेली आहेत. 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपला 2, शिवसेनेला 2 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. बुलढाण्यातल्या खामगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पण गेल्या 15 वर्षात काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा यांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये निर्माण झालंय. आता फुंडकरांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर यांना सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.